रूपांतर सूत्र ओळखणे या प्रकरणांतर्गत आपण अधिक उदाहरणांचा या ठिकाणी सराव करणार आहोत. तर नियम क्रमांक एक पहा, संख्येस पाचने भागा व आलेल्या भागाकारास एक मिळवून त्याचा वर्ग करा असा प्रश्न आहे. आता या ठिकाणी त्या संख्येचा वर्ग करा असं दिलेलं आहे. याचा अर्थ आपलं जे उत्तर आहे त्या वर्गसंख्या असतील. म्हणून या ठिकाणी उदाहरण क्रमांक एक पहा, तर या ठिकाणी 4, 9, 16 आणि 25 या संख्या दिलेल्या आहेत आणि या संख्या वर्गसंख्या आहेत. याचाच अर्थ उदाहरण क्रमांक एक याचं नियम क्रमांक एक हे पर्याय उत्तर असेल. त्यानंतर दुसरा नियम पहा, संख्येच्या वर्गात त्या संख्येची दुप्पट मिळवा. तर या प्रकारच्या प्रश्नाचं उत्तर शोधताना या ठिकाणी एक संख्या मालिका आहे ती पहा. तर 35, 121, 255 आणि 440 या संख्या दिलेल्या आहेत. आता आपण काय करूया, या ज्या संख्या आहेत यांच्या जवळपासची वर्गसंख्या कोणती आहे ती पाहूया. तर 35 याच्या जवळपासची अगोदरची वर्गसंख्या आहे 25. तर इथे 5 वर्ग आपण केला आणि या ठिकाणी 5 दुप्पट केली, तर 25 अधिक 10 म्हणजे 35 उत्तर या ठिकाणी आपलं येत आहे. त्याचप्रमाणे पुढची संख्या 120 घ्या. तर 120 जवळचा जो वर्ग संख्या आहे ती 100 आहे, जो 10 वर्ग आहे. आणि या ठिकाणी 10 वर्ग अधिक 10 गुणिले 2 आपण केलं म्हणजे 100 अधिक 20 आपण केलं तर उत्तर आपलं 120 येत आहे. त्याचप्रमाणे 255, तर 255 जवळचा जो वर्ग आहे तो आहे 225 आणि 225 हा वर्ग आहे 15, म्हणून 15 वर्ग अधिक 15 गुणिले 2 असं केलं आपण तर 225 अधिक 30 बरोबर 255 असं आपलं उत्तर येते. त्याचप्रमाणे 440 च्या जवळचा वर्ग संख्या आहे 20 चा वर्ग 400 येतो आणि 20 दुप्पट 40 येते म्हणजे 440 बरोबर 440 म्हणजे उदाहरण क्रमांक 2 याचं उदाहरण पर्याय क्रमांक 2 संख्येच्या वर्गात त्या संख्येची दुप्पट मिळवा हा असेल. तर अशा प्रकारे अजून उदाहरणांचा सराव करा.